और सरकार ने ही कहा था, जब नोटबंदी का निर्णय हुआ था तब ये बयान आया था प्रधानमंत्री जी की तरफ से कि नोटबंदी से ये ड्रग्स का जो पैसा टेररिस्ट को मिलता है, माफिया को मिलता है, वो बंद हो जाएगा, वो टूट जाएगा, वो लिंक टूट जाएगी। लेकिन अगर ये नहीं हुआ है तो सरसंघ चालक की चिंता सही है, हम भी उस चिंता से सहमत है। हिंदू समाजाला सर्व शक्तिमान होण्याची गरज आहे। सरसंघ चालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख हे सुद्धा सकाळी दसरा मेळाव्यात एक महत्त्वाचं भाषण एका परंपरेनं करत असतात। आज त्यांनी एक चिंता व्यक्त केलेली आहे की अंमली पदार्थाच्या व्यापारातला जो पैसा आहे जो उलाढाला ती आपल्या देशामध्ये राष्ट्रविरोधी कारवायांसाठी वापरली जाते। सरसंघ चालकांच्या चिंतेशी आम्ही सहमत आहोत। हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार कोण आहे? देशात कोणतं सरकार? प्रखर राष्ट्रवादी सरकार, प्रखर राष्ट्रवादी सरकार, प्रखर हिंदुत्ववादी पंतप्रधान या देशामध्ये आहेत, आणि तरीही जर हे होत असेल तर सरसंघ चालक याची जबाबदारी कोणावर ठेवणार? ही आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांपुढे हा निर्माण झालेला प्रश्न आहे। या देशात जेव्हा नोटबंदीचा निर्णय झाला तेव्हा प्रधानमंत्र्यांनी या देशाला एक वचन दिलं होतं की नोटबंदी यासाठी आहे की अतिरेक्यांना जो पैसा मिळतो आहे हा एकतर बनावट नोटांच्या व्यवहारातून मिळतो आणि ड्रग्सच्या व्यवहारातून मिळतो, अंमली पदार्थाच्या व्यवहारातून। नोटबंदीमुळे अशा व्यवहारांचं आणि अशा उलाढालींचं कंबरडं मोडलं जाईल हे त्यांनी देशाला आश्वासन आणि वचन दिलं होतं। पण आज 4 वर्षानंतर सुद्धा सरसंघ चालक त्याच विषयावर चिंता व्यक्त करीत असतील, कुठेतरी काहीतरी चुकलं आहे आणि अपयश आलंय हे सरसंघ चालकांच्या भाषणातून स्पष्ट दिसतं। 123 कोटी निर्लज्ज लोकांचा देश आहे असं म्हटलेलं आहे। आज विजयादशमी आहे, आज आपण शुभ बोललं पाहिजे आणि अजून तरी या देशानं लाज सोडली नाही हे 2024 च्या निवडणुकीत तुम्हाला